भाकरी आली जय बम बम भोले मला महाशिवरात्रीचा सण जास्त आवडते शांता काकू अरे निकी ये बेटा ये बस शांता काकू आज लय खुश दिसून राहिला तुम्ही हाव माय निकी आज मी लय खुश हाव बेटा काउन काकू काय झालं गोल्याला नोकरी वकरी लागली का नाही गोल्याला कुठची नोकरी वोकरी लागते महाशिवरात्री आहे ना म्हणून मी खुश आहो आता बारा तारखेला तर ता महाशिवरात्री आहे आणि माझ्या सगळ्यात आवडीचा सण म्हणजे महाशिवरात्री अच्छा कधी आहे का माय बारा तारखेला महाशिवरात्री आणि पाय निकी तुला सांगतो महाशिवरात्रीले उपवास ठेवत तू हुट काकू मी नाही ठेवत उपवास गिपास माया उपाशी राहणार नाही होत मला तर खावाले पाहिजे अव पोटते असं नको करू ना महाशिवरात्रीचा उपास ठेवत तू यासारख्या कुवाऱ्या पोरीनं तर महाशिवरात्रीचा उपवास ठेवलाच पाहिजे काऊन काकू कुवाऱ्याच पोरीनं काऊन लग्न झालेल्या बायकांना नाही ठेवला पाहिजे का तसं नाही यानी की सगळेच ठेवते उपवास पण कुवाऱ्या पोरीनं तर ठेवलाच पाहिजे खूप जरुरी आहे एवढं जरुरी काय आहे काकू सांगा ना मला जरास ठेवण ना का मग मी उपवास एक दिवस उपाशी राहीन तर काही नाही होणार काही दुसरं खाईन लिकाले संत्र फंत्र ठेवण मी उपवास बरं ऐक मग कुवारापुरीना महाशिवरात्रीचा उपास ठेवून शंकर भोलेनाथची चांगली पूजा करायची मनाने दिलाने पूजा करायची आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर भोलेनाथले मनाचं हे शंकर भोलेनाथ मले चांगला नवरा देजो आणि निकी तुला सांगू महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर भोलेनाथ बायकायची कुवारापुरीची विनंती पहिले ऐकते ओहो असं आहे काय काकू खरच असं म्हटलं म्हणजे चांगला नवरा देते का मग शंकर भोलेनाथ आणि तुम्ही भी ठेवला होता काय उपास आणि म्हटलं होता का शंकर भोलेनाथले की मला चांगला नवरा देजो हाव निकी जेव्हा मी कुवारी होते कधी उपास दरवर्षी मी उपास ठेवत होते महाशिवरात्रीचा पाय निकी मग मला भेटला कधी चांगला नवरा तुला ऐकते काय चांगले आहे मग निकी ठेवशील ना उपास हाव काकू मी नक्की ठेवन ह्या वर्षी उपास बोल मग जय भोलेनाथ जय भोलेनाथ चला काकू मी जातो घरी आता पण निकी कायच्यासाठी आली होती तू काही काम होत का नाही सकू मी तर अशीच आली होती चला जातो मी घरी आता ठीक आहे जातो आता मित्र आणि मैत्रिणी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल ने सब्स्क्राइब नाही केलं असन तर आता सब्स्क्राइब करा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये